इफिस या मंडळीला पॉल जे पत्र लिहित आहे अतिशय शेवटल्या ठिकाणी तो आलेला आहे आणि आपण ही इफिस करास पत्र याचा जो शेवट आहे त्या शेवटाकडे येत आहोत. आणि जसं याचं इंट्रोडक्शन करत असताना मी वारंवार तुम्हाला सांगतो की पॉल इफिसच्या मंडळीला हे जे पत्र लिहित आहे आध्यात्मिकतेमध्ये वाढणारी ही मंडळी आहे. आणि एवढंच नाही तर या मंडळीकडे अनेकदा आपण पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिण्यात आलेल्या गोष्टी आहेत ते प्रेषितांच्या कृत्यामध्ये याविषयी एक पत्र आहे. या मंडळीचा पाळक ज्यावेळेस तिमथी होता त्या तिमथ्याला पॉल दोन पत्र लिहितो म्हणजे ही पत्र पुन्हा इफिसकडे जातात. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण इफिसला लिहिलेलं पत्र आठवतो आणि मग त्याच्यानंतर इफिसला एक सेपरेट लिहिलेलं पत्र आपल्याला आढळतं. इफिस ही जी मंडळी आहे या मंडळीला विशेष करून जी सुरुवात करण्यात येते ती सुरुवात इतर कोणत्याही पत्रामध्ये पॉल करत नाही अशी सुरुवात इफिसच्या मंडळी संगती झालेली आहे. आपण गलती करास पत्र ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस आपण पाहिलं की तो एकदम ज्यावेळेस सुरुवातच करतो गलतीच्या पत्राला तो अतिशय रागामध्ये सुरुवात करतो आणि अतिशय ताडना करतो. तो करिंच्या पत्राला लिहितो त्याही वेळेस त्याच्या कानावर ज्या ज्या गोष्टी येतात ताडण करतो. आणि मग अशाच प्रकारे ज्यावेळेस फिल्पेकरास पत्रात जातो फिल्पेकरास पत्र फ्रॉम स्टार्टिंग एकदम लवेबल आहे. फिल्पेकरास पत्र एकदम म्हणजे म्हणतो ना ज्या मंडळीवर पॉल असं काही प्रेम करतो आणि संपूर्ण गोष्टी अशा निछावर करून टाकतो अशी फिल्पेकरास पत्र आहे. कलसे पुन्हा एकदा आपण विदेशी लोकांसंदर्भात त्याच्यामध्ये असणाऱ्या काही गोष्टी आहेत कलसेमध्ये जशा गलतीमध्ये आहेत तशाच कलसेमध्ये आपल्याला आढळतात. इफिस हे जे पत्र आहे एकदम स्टेप बाय स्टेप जात आहे आणि स्टेप बाय स्टेप जात असताना अध्याय एक जे इंट्रोडक्शन आहे पॉल त्या ठिकाणी एकदम स्पेसिफिकली सांगतो की तुम्ही पवित्र जन निवडलेले वेगळे केलेले तुमची निवड कुठून झालेली आहे अशी सुरुवात करतो. त्यानंतर मंडळीमध्ये असताना कशा प्रकारे तुमची वर्तणूक असायला पाहिजे कशा प्रकारे तुम्ही वागायला पाहिजे त्याचबरोबर तुमची जबाबदारी काय आहे या संदर्भात तो उत्तेजन देतो आणि अतिशय स्पष्टपणे मंडळीमध्ये तुमची वर्तणूक कशी असायला पाहिजे याविषयी तो सांगतो. पुढे आल्यानंतर त्यांना तो विशेष पुन्हा एकदा आठवण करून देतो की ज्या ज्या तुम्हा लोकांना पवित्र आत्मा मिळालेला आहे ते तुम्ही कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे म्हणजे जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तुम्ही आत्मिक आहात तुमचं जीवन कसं असायला पाहिजे याविषयी पुन्हा तो एनकरेज करतो. आणि मग एकदम शेवटी आल्यानंतर म्हणजे अध्याय पाच अध्याय सहा वचन नऊ पर्यंत हे सगळं शिक्षण संपवल्यानंतर आता तो वचन दहा पासून सांगत आहे की हे जग कसं आहे आणि ह्या जगामध्ये जे असणारं युद्ध आहे ते कशा प्रकारचं आहे म्हणजे एकदम स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तो येतो. आणि आता एकदम आता तुम्ही जगामध्ये जात आहात मंडळीचे लोक हो आजूबाजूला जे जग आहे ते कसं आहे याविषयी तो त्यांना सांगतो आणि हे जग कुणाचं आहे. आणि मग तो त्या ठिकाणी अध्याय सहा आणि वचन दहा पासून पुढे तो असं म्हणतो आता इतकेच सांगणे आहे की प्रभूमध्ये व त्याच्या पराक्रमी शक्तीमध्ये अशा ठिकाणी सामर्थ्यामध्ये पण लिहिलेलं आहे तुम्ही कसे व्हा तुम्ही सबळ व्हा. सबळ कसे व्हाल तुम्ही तो पुढे सांगतो बघा सैतानाच्या कुयुक्ती पुढे. आता तो म्हणत आहे की हे जग कसं आहे तर कुयुक्त्यांनी भरलेलं आहे. आणि मग तुम्हाला आठवत असेल आपण ज्यावेळेस हे वचन वाचलेलं होतं मी कुयुक्ती म्हणाल्यावर एक इंग्लिश शब्द यूज केलेला होता तुम्हाला आठवतो कोणता होता तो स्कॅम्स. त्यावेळेस म्हणजे स्कॅम्स असा होता कुयुक्ती म्हणजे स्कॅम्स आणि सैतान काय काय करतो स्कॅम्स आणतो. आणि मग मी तुम्हाला आठवतं काय म्हटलेलं की स्कॅम कोणताही असो आणि त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की सगळ्यात मोठा भारतामध्ये झालेला स्कॅम कोणता माझा प्रश्न आठवतो तुम्हाला मी तुम्हाला त्यावेळेस विचारलेलं की कोणता तुम्ही म्हटलं हर्षद मेहताचा सगळ्यात मोठा स्कॅम आहे. पण जेव्हा तो स्कॅम उघडीस आला ते उघडीस येण्या अगोदर जेव्हा जेव्हा हा व्यक्ती आलेला होता आणि त्याच्या माग जे काही लोक होते जेव्हा ते लोक त्याच्या माग जात होते स्कॅम पहिला दिसायला कसा असतो लुभावणारा आल्हाददायक लोक त्याच्याकडे आकर्षित होतात कारण का तो स्कॅम असतो आणि स्कॅम कडे लोक एकदम धावतात. तर सैतानाच्या कुयुक्ती पुढे म्हणजे सैतान जेव्हा हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो तो तुमच्याकडील किंवा ह्या जगामध्ये ज्या गोष्टी असतील त्या ऍज अ स्कॅम म्हणून तुम्हाला आकर्षित करतील. आणि जर स्कॅम तुम्हाला समजून घ्यायचा आहे की तो स्कॅम आहे त्यासाठी तुमची पात्रता तशी असायला पाहिजे. म्हणून तो दहाव्या वचनात म्हणतो की प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये तुम्ही बलवान व्हा म्हणजे तुम्ही सामर्थ्यानं भरा प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला समजायला पाहिजे यासाठी की जो स्कॅम आहे तो तुम्हाला कळेल. म्हणजे जर तुम्ही बलवान असाल तुम्हाला स्कॅम काय समजणार तुम्हाला कुयुक्ती काय समजणार. कारण तो पुढे असं म्हणतो बघा कारण आपले युद्ध म्हणजे आता तो पुन्हा सांगत आहे की एक मोठा पिक्चर तो तयार करतो सांगतो आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही किंवा कुठल्या माणसाबरोबर नाहीये. आणि मग त्यावेळेस तुम्ही आठवा आपण शिकलेलो होतो की रक्त मांसाबरोबर नाही म्हणजे आपलं युद्ध कुणाबरोबर आहे.
तर युद्ध कुणाबरोबर आहे तर तो सांगतो बघा कोण आहे ते लोक, तर म्हणजे सत्ता अधिकार अंधकारमय जगाचे अधिपती आकाशातला दुरात्मा समूह यांच्या बरोबर आहे. म्हणजे हे काही साधारण युद्ध नाही आहे, तर हे अनन्य साधारण युद्ध आहे, हे आत्मिक युद्ध आहे. आणि ह्या युद्धामध्ये कोण आहेत लोक, तर बघा सत्ता अधिकार अंधकारमय जगाचा अधिपती, म्हणजे हे जगाचा अधिपती आकाशातील दुरात्मा समूह यांच्या बरोबर आहे. आणि यांच्या बरोबर जे युद्ध आहे तर तुम्ही बलवान व्हायला पाहिजे. आणि मग आपण येशू ख्रिस्ताचं वचन आठवलेलं, येशू ख्रिस्त म्हणतो मी जगाला जिंकलेलं आहे. आणि मग आपण म्हणतो की जगाला जिंकलंय मग कुणासंग ती युद्ध लढायचंय, तर प्रियानो हे समजून घ्या की येशू ख्रिस्तानं जगाला जिंकलं याचा अर्थ काय आहे, की हे जग आणि जगातल्या ह्या कुयुक्त्या ह्या वासना हे जे काही स्कॅम्स या सगळ्यांच्या पलीकडे येशू ख्रिस्त गेलेला आहे. आणि येशू ख्रिस्ताने ह्या सगळ्यांबरोबर फाईट केलेली आहे, कारण आदामानं जी गोष्ट एदेन बागेत केलेली होती ती काही साधारण सर्वसाधारण गोष्ट नव्हती. त्यानं काय केलेलं, सत्ता अधिकार त्यानं स्वतःकडे घेतलेले होते आणि या अधिकारांवर हे जग प्रस्थापित आहे. येशू ख्रिस्तानं काय केलं, या जगाबरोबर युद्ध केलं आणि त्या जगाला जिंकलं. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो तुम्हाला हे शक्य आहे का, तुम्हाला हे शक्य नाहीये, तुम्ही आणि मी यासाठी केपेबल नाहीये. तर केपेबल कोण आहे, केपेबल प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्यामुळं जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, कुणावर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तो तारलेला असेल, तारलेला असेल एवढंच नाही तर तो काय करेल, हे जे जग आहे या जगावर ज्यानं विजय मिळवलेला आहे तो या जगातून पार जाण्यासाठी तुम्हाला सहायताने मदत करेल. त्याची वचन आठवा, तो म्हणतो मी जावं तुमच्या हिताचं आहे, न गेलो काही वारी तुमच्याकडे येणार नाही, आला तर काय करेल, तुम्हाला सत्यात घेऊन जाईल. सत्यात घेऊन जाईल म्हणजे काय, ह्या जगात जगत असताना तुम्ही कशा प्रकारे युद्ध करावं यासाठी तो तुम्हाला एनकरेज करेल. तो माझी वचनं तुमच्या डोक्यासमोर डोळ्यासमोर आणेल, तुमच्या बुद्धीमध्ये तुमच्या ज्ञानामध्ये तो त्या माझ्या वचनाद्वारे तुम्हाला चालवेल. म्हणजे तुम्ही युद्ध करायला काय होता, सर्वशक्तिमान, ह्या जगाबरोबर युद्ध करायला तुम्ही केपेबल होता. कारण तुमच्यामध्ये ती शक्यता आहे का, नाही. तुमच्यामध्ये केपेबिलिटी आहे का, नाही. तर कुणामध्ये आहे, खुद्द येशू ख्रिस्तामध्ये. म्हणून आपला विश्वास आपला भार कुणावर असावा, तर प्रभू येशू ख्रिस्तावर. आणि म्हणून तोच काय, तो आपल्याला तारणार आहे. मग तारणारा म्हणून याच्या वचनात काय लिहिलेलं आहे की कसा असायला पाहिजे, तर वन बाय वन वन बाय वन वन बाय तो सांगत आहे. आता ज्या 18 वचनापर्यंत आपण आलेलो आहे, जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, 18 वचनाकडे आल्यावर आता जी गोष्ट तो सांगत आहे ती अशी आहे की प्रार्थना करा. काय म्हणत आहे, प्रार्थना करा. हे कधी सांगत आहे, सगळं ज्यावेळेस होत आहे की कशा प्रकारे तुम्ही असायला पाहिजे, कशा प्रकारे उद्यात जायला पाहिजे. आणि मग खाली आल्यानंतर तो म्हणतो की तुम्ही प्रार्थना करा. आणि 18 सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा. सर्व प्रकारे म्हणजे तुमची कोणतीही प्रार्थना आहे, कोणतीही विनंती आहे प्रभूकडे. आणि हे तुम्हाला आणि मला काय दर्शवत आहे, तुम्हाला आणि मला हे काय सांगत आहे, काय आपल्याला सांगण्यात येत आहे की तुम्ही प्रार्थना करणं का आवश्यक आहे. म्हणजे सर्व प्रकारची जी प्रार्थना आहे, सर्व प्रकारची विनंती आहे, जी ही विविधता आहे प्रार्थना आणि विनंत्यांचे, त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करत आहे. तर काय म्हणण्यात आलेलं आहे बघा, वारंवार लक्ष त्या ठिकाणी केंद्रित होतं. कशासाठी, तर निरंतर प्रार्थना करा, सर्व ठिकाणी प्रार्थना करा. तर काही वचनं आहेत, ती वचनं आपण वाचूया आणि अर्थ समजून घेऊया की असं का संबोधण्यात आलेलं आहे. प्रार्थना करणं म्हणजे काय असतं, आत्म्यात प्रार्थना करणं म्हणजे काय असतं, आज नेमकं आत्म्यात प्रार्थना करणं म्हणजे काय चालू आहे, पवित्र शास्त्र आत्म्यात प्रार्थना करणं म्हणजे काय म्हणतंय, ओके, ते समजून घेऊया आपण पहिला. रोमकरास पत्र याचा बारावा अध्याय आणि त्याचं 12 वचन पटपट पट वाचूया, म्हणजे समजायला आपल्याला मदत होईल. बघा इथे असं म्हटलेलं आहे की आशेने हर्षित संकटात सहनशील व प्रार्थनेत तुम्ही तत्पर असा. म्हणजे काय म्हणत आहे की तुम्ही कसं असायला पाहिजे, प्रार्थनेमध्ये तत्पर असायला पाहिजे, संकटामध्ये सहनशील असायला पाहिजे. फिलिपकरास पत्रात आपण जाऊया 4 आणि 6 वचन, तिथेही आपल्याला प्रार्थने संदर्भात अशाच प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. 4 आणि 6 वचन आम्ही वाचतो. इथे लिहिलेलं आहे की कशाचीही काळजी करू नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. पुन्हा या ठिकाणी सर्व गोष्टीत प्रार्थना करायला उत्तेजन दिले. थेसलिकरास पहिलं पत्र 5 आणि त्याचं 17 वचन, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा म्हटलेलं आहे बघा, निरंतर प्रार्थना करा. म्हणजे प्रार्थनेमध्ये खंड नसावा, प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी प्रार्थना करावी. प्रार्थना करावी म्हणजे नेमकी कसं, सर्व प्रकारची प्रकारे प्रार्थना विनवणी करा, सर्व समय आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. तर इथे ही गोष्ट आपल्याला समजते की प्रार्थना व विनंती निरंतर करा, करायलाच पाहिजे. पण त्या ठिकाणी बघा, ग्रॅमॅटिकली जर आपण बघितलं
तर आत्म्यात प्रार्थना करा. तर नेमकं आत्म्यात प्रार्थना करा हा जो शब्द आहे ना, हा शब्द आजच्या आधुनिक मंडळांमध्ये फार वेगवेगळ्या पद्धतीने घेण्यात आलेला. ही आत्म्यात प्रार्थना करणं म्हणजे नेमकं काय, तर याला खूप साऱ्या गोष्टी आहेत. कुठल्या गोष्टी आहेत तर आपण समजून घ्यायला गेलो तर याचे संदर्भ विशेष करून घेऊन जाण्यात येतात ना, करीन करास पहिलं पत्र याचा 12वा अध्याय आहे, 13वा अध्याय आहे आणि मग 14वा अध्याय आहे. इथं जर आपण गेलो तर इथं विशेष करून जो कॅरिझमॅटिक वर्ल्ड आहे, ओके, जो कॅरिझमाचा विश्वास आहे, ह्या विश्वासानुसार या ठिकाणी आत्म्याची प्रार्थना असे संदर्भ घेण्यात येतात. आणि जो कोणी आत्म्यात प्रार्थना करतो तो अशा प्रकारे त्याला प्रार्थना करायला पाहिजे असं संबोधण्यात येतं. काही जण असं म्हणतात आम्ही ज्यावेळेस आत्म्यात प्रार्थना करतो त्यावेळेस आमचा आम्हाला समजत नाही की आम्ही काय बोलत आहोत, कारण का आम्ही आत्म्यात प्रार्थना करत आहोत. काही जण असं म्हणतात की आम्ही ज्यावेळेस आत्म्यात प्रार्थना करतो तुम्ही आत्मा आत्मा म्हणजे आम्ही देवाशी संधान साधतो आणि देवा बरोबर बोलतो. तर ज्यावेळेस पॉल हा संदर्भ बोलत आहे की सर्व प्रकार सर्व प्रसंगी तुम्ही आत्म्याने प्रार्थना, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. मग आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करणं म्हणजे नेमकं काय, याकडे आज विशेष करून लक्ष देऊया. आत्म्यात प्रार्थना करणं म्हणजे नेमकं काय असतं याचं खूप सुंदर उदाहरण पॉल रोमच्या मंडळीला देतो आणि शिकवतो त्यांना, आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. रोम करासपत्र याचा 8वा अध्याय आपण काही वचन वाचली त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पॉल सांगत आहे की आत्म्यात प्रार्थना करणं म्हणजे काय. आता आपण या ठिकाणी जाऊया की नेमके आत्म्यात प्रार्थना करणं म्हणजे काय असतं. 16 26वं वचन 8वा अध्याय आणि 26वं वचन बघा तो काय म्हणतो. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. तर आता या ठिकाणी आपण सुरुवात करत असताना मला तुम्ही सांगा की मनुष्य हा अशक्त कधी असतो. आपण पॉलाचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटकडे ज्यावेळेस आपण बघतो आणि आपण जे अभ्यास सध्या करत आहे त्यानुसार मनुष्य हा अशक्त कधी असतो असं. जेव्हा तुम्ही अशक्त असता तेव्हा आत्म्यात म्हणजे इथे म्हटलेलं आहे बघा आपल्याला तो हातभार लावतो. आत्मा ही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. तर मनुष्य अशक्त कधी असतो म्हणजे कुठल्या संदर्भात म्हटलेला असेल बरं, ह्याचा संदर्भ काय असेल, याचा कॉन्टेक्स्ट काय असेल तुम्हाला वाटतं, अशक्तपणा म्हणजे काय असं काय वाटतं तुम्हाला, काय असू शकतो अशक्त म्हणजे जेवला नाही खाल्लं नाही म्हणून तो अशक्त आहे. ओके, मग हा संदर्भ नाहीये. ओके, मग हा कुठला संदर्भ असेल, जेव्हा आतून लो वाटतं तेव्हा, लो इन द सेन्स व्हॉट, कधी तुम्हाला लो नाही वाटत म्हणजे तुम्ही एवढे सामर्थ्यानं भरलेले आहात की नाही कधीतरच आम्हाला लो वाटत, खूप दुःख झालंय असं तेव्हा. बरं, स्पिरिच्युअली वीक, आध्यात्मिक कमकुवत असं वाटतं तेव्हा. मग आध्यात्मिक स्ट्रॉंग कधी असतं तुम्ही, ओके, मग आध्यात्मिक आपण स्ट्रॉंग कधी असतो, कधी वाटतं तुम्हाला आम्ही आध्यात्मिक खूप स्ट्रॉंग आहोत, काय सांगू तुम्हाला, टच लावला की पडणार आहे माणूस, एवढा मी स्ट्रॉंग आहे सध्या. काय वाटतं तुम्हाला, कारण हा फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे आज ना, हे का घेण्यात येत आहे प्रार्थने संदर्भात, कारण पॉलाचा संदर्भ आणि आज आधुनिक मंडळांमध्ये घेत असलेला संदर्भ याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. बर, काय म्हणता येईल तुम्हाला, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. आणि पॉल ज्यावेळेस इफिसच्या लोकांना सांगत आहे, आपण ज्यावेळेस इफिस 18वं वचन वाचतो त्याच्यामध्ये तो क्लिअर सांगत आहे की सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा करीत जागृत राहा, तो असं म्हणतो. सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. ओके, आता पुन्हा एकदा आपला बायबल स्टडी वेनसडेचा 8वा. ओके, मी तुम्हाला थोडा वेळ थांबवलं, आठवत तुम्हाला थोडा वेळ थांबवलं, तुम्हाला बायबल उघडायला सांगितलं, आणि म्हटलं की आपलं तुम्हाला बायबल वाचायचं शिकायचं आहे का, तुम्ही म्हटलं हो, मी म्हटलं निरीक्षण करूया. ओके, तर निरीक्षण करत असताना पहिला भाग, ओके, पुन्हा 18वं वचन पाहा तुम्ही तुमच्या बायबलमध्ये, 18वं वचन आहे सगळ्यांकडे. ओके, 18वं वचनाचा पहिला भाग, सर्व प्रकारे प्रार्थना व विनंती करा, सर्व समयी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. ओके, पहिल्या भागामध्ये ओके ए आणि बी भाग आहे, मी दोन वाचले, कॉमा ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी ए भाग संपतो, बी भाग कधी चालू होतो, जेव्हा कॉमा स्टार्ट होतो. ओके, या दोन ए आणि बी भागामध्ये सिमिलर वर्ड कोणता आहे, सिमिलर वर्ड कोणता कोणता. ओके, सर्व आहे, एक आहे आणि काय,
प्रार्थना सिमिलर आहे. गॉट इट? हे दोन आहेत. ओके, तर जेव्हा तुम्ही हे वचन वाचता बघा परत परत, सर्व प्रकारे प्रार्थना विनंती करा, सर्व समय आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. म्हणजे हे हे दोन्ही जे आहेत, जे दोन सांगण्यात आलेले आहेत ए आणि बी, हे दोन्ही एकाच ठिकाणी एकाच गोष्टीकडे तुम्हाला घेऊन जात आहेत. आणि ती गोष्ट म्हणजे प्रार्थना, सर्व प्रसंगी, सर्व समय, सर्व प्रकारे. ओके, म्हणजे तुम्हाला काय सर्व सर्व दिसत आहे, याचा अर्थ काय की एकाच गोष्टीकडे घेऊन जात आहेत प्रार्थना. मग ती करावी कशी, तर त्याच्यामध्ये एक शब्द आहे आत्म्या. ओके, आत्म्याच्या प्रकारे. ओके, आत्मा तुम्हाला घेऊन जात आहे कशामध्ये, प्रार्थनेमध्ये. तुमच्यामध्ये आणि मज मध्ये ही क्षमता नाहीये की तुम्ही आणि मी देवापाजवळ असत जावं. इट इज ओनली बाय द स्पिरिट. ओके, आत्म्यानंच हे शक्य होऊ शकतं, आत्म्याद्वारेच तुम्ही आणि मी जाऊ शकतो. आणि इंग्लिश मध्ये जर आपण बघितलं इन स्पिरिट हे जे लिहिण्यात आलंय त्याला ना एस कॅपिटल आहे. ओके, एस काय आहे, एस कॅपिटल आहे. एस कॅपिटल जेव्हा येतं, स्मॉल नाही आहे, त्याचा अर्थ हा होतो की इट्स टॉकिंग अबाउट होली स्पिरिट. ओके, हे काही सर्वसाधारण आत्म्या संदर्भात नाही तर हे पवित्र आत्म्या संदर्भात उद्देशून आहे. म्हणून जर कॅपिटल एस असेल तर त्या ठिकाणी आपल्याला समजतं की तो पवित्र आत्म्याला उद्देशून आहे. तर प्रेयर at all, praying at all times in the spirit with all prayers and all and supplications. म्हणजे जी काही प्रार्थना आहे, जी काही तुमची विनंती आहे, ही कशात असावी, तर आत्म्याच्या प्रकारे असावी, आत्म्याद्वारे असावी. हे तुमच्या आणि माझ्यामध्ये क्षमता नाही आहे किंवा मी ना खूप छान असे शब्द एकत्रित करतो आणि एकत्रित करून त्याचा वाक्प्रचार करतो किंवा वाक्चातुर्य असं वापरतो आणि मग प्रार्थना करतो. तुम्ही जर बघितलं असेल अनेकांच्या प्रार्थना असतात त्या खूप सुंदर शब्दांचा असा म्हणजे वापर असतो आणि एकमेकाला असे गुंफून केलेले शब्द असतात आणि ते देवासमोर सादर होतात. काही जण असतात जे जर असं माईक समोर आले तर मी आत्म्यानं भरलोय असं म्हणून जोर जोरात ओरडून, जसं की देवा आता बाजूलाच आहे त्याला आज्ञाकारण जा आणि करते काम, असं काहीतरी एवढं सामर्थ्य भरून प्रार्थना करावी. काही जण असतात जे डोक्यावर हात ठेवून म्हणजे असं रागामध्ये प्रार्थना करायचं, म्हणजे की आता काहीतरी मोठा प्रकार झालाच नाही कारण आत्मा आलाय माझ्यामध्ये. पण म्हणजे खूप विचित्र प्रकारे अशा प्रकारे आत्मिक प्रार्थना सादर करणे. काही जण असतात जे शब्द खूप सुंदर, त्याचे वाक्य आणि वाक्चातुर्य एवढं सुंदर वापरून प्रार्थना करतात. काही जण आत्मिक, मी आहे आणि भरलेलो आहे, आता मी आज्ञा देऊन प्रार्थना करत आहे, असं काहीतरी करून प्रार्थना करतात. म्हणजे प्रार्थना करण्याचे हे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात. आत्मिक प्रार्थना आणि काय असते, तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा. म्हणजे कशा प्रकारे प्रार्थना करा, तर बघा सर्व समय आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. तर आत्म्याची प्रेरणा आणि काय असते, आत्मा प्रेरणा कशी देतो, तर त्यासाठी आपल्याला काय शिकावं लागेल माहिती आहे का, आत्मिक काय असतं. ओके, आत्म्याने प्रार्थना करणं म्हणजे नेमकं काय, आत्म्याने प्रार्थना करणं काय असू शकतं, आत्म्याने एखादा मनुष्य प्रार्थना कशी करू शकतो, कारण मनुष्यामध्ये ही क्षमता नाही आहे की त्यांना म्हणजे प्रार्थना करावी आणि ती प्रार्थना कशी, की मला शब्द खूप चांगले आहेत आणि मी देवाजवळ जावं. तुम्हाला एक उदाहरण देतो समोर जाण्याआधी. समजा एखादा खूप ज्ञानी मनुष्य, ओके, ज्ञानी मनुष्य आणि त्याला जगातील सर्व ज्ञान आहे, शब्द खूप चांगले आहेत त्याच्याकडे, आणि मग त्या माणसाला म्हटलं की बघ बाबा असा एक देव आहे, त्याचं नाव परमेश्वर आम्ही त्याला शास्त्रामध्ये म्हणतो, त्याचा एकुलता एक पुत्र आहे प्रभू येशू ख्रिस्त, आणि मग पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा असं सांगण्यात आलेलं आहे. तर आम्ही बघ अशी अशी प्रार्थना करतो, हे परमेश्वर दे बापा आमच्यावर दया कर, आणि मग आमच्या ज्या काही विनंत्या आहेत, आमच्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या आम्ही त्याला सांगतो. तर बाबा तू करू शकशील का अशी प्रार्थना, किंवा जगातील कोणीही एखादा ज्ञानी आहे जो काही बाबा लोक आजकाल आहेत, त्यांना जर म्हटलं तुमच्याकडे शब्द खूप चांगले आहेत तुम्ही करू शकाल का, तर मी तुम्हाला सांगतो ते इतकी सुंदर रीतीने प्रार्थना रचतील आणि एवढं छान ते प्रार्थनेद्वारे परमेश्वरासमोर जातील, खूप सुंदर होईल ते. म्हणजे आपण जर ऐका, कारण ते प्रवचन जर तुम्ही ऐकले, कधी ऐकलेत ते कधी प्रवचन, त्यांचे प्रवचन कधी कधी ऐका, फार सुंदर असतात बरं का, असं कानाला मधुर प्रवचन असतात. काय यार, ह्याच्याजवळ फक्त देव नाही आहे, येशू नाही आहे, बाकीचा बोलतो किती छान, खूप सारे आहेत. म्हणजे मी आता नावं इथून घ्या लागलो तर तुम्हाला म्हणजे कठीण जाईल, कारण जर तुम्ही हॉटेल्समध्ये कुठेतरी गेले तर त्यांचे जे भक्त असतात ना, त्यांच्या त्यांची वचनं लावलेली असतात आजूबाजूला, की एक्स वाय झेड या बाबाचं वचन तुम्ही ते वाच, तुम्हाला अरे हे तर नीतीसूत्रेमधलं आहे, अरे हे तर उपदेशकामधलं आहे,
तुम्ही असं म्हणा हे घेतलंय, कारण का तशा प्रकारे ते मांडणी करतात, लोकांचा जमाव त्यांच्या बाजूला आहे, खूप लोक त्यांच्या बाजूला, ते जर समजा प्रार्थना करायला ते किती सुंदर प्रार्थना करते. म्हणून शब्द वाक्प्रचार असे लोकांकडे जर असेल तर आपण म्हणू शकू का बाबा की ह्यांच्याकडे वाक आणि हे खूप चांगली प्रार्थना करू शकतात? बिलकुल नाही, तसं नाही. मग प्रार्थना कशाने होते? तर प्रार्थना केवळ आत्म्याच्या प्रेरणेने होते. ही सर्वसाधारण मनुष्याचं काम नाहीये, तर ख्रिस्ती मनुष्य म्हणजे ख्रिस्ती विश्वासणारा मनुष्य जो स्वतःच्या क्षमतेवर नाही तर देवावर निर्भर आहे तोच प्रार्थना करू शकतो. सर्वसाधारण मनुष्य प्रार्थना करू शकेल का? नाही. तो देवाजवळ जाऊ शकेल का? तो देवाजवळ विनंती नाही, तर कोण करू शकतो? ख्रिस्ती विश्वासणारा मनुष्य. आता हे मी वारंवार का स्ट्रेच करत आहे त्याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. बघा काय म्हटलेलं आहे, आत्म्यात प्रार्थना करणं म्हणजे काय. पुन्हा आपण तिथे जाऊ, रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि वचन 26, तिथं असं म्हटलेलं आहे, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपणाला हातभार लावतो, प्रार्थना कशी करावी तशी कराव्यास आपल्याला समजत नाही. ओके, म्हणजे कशी करायला पाहिजे मनुष्याला समजतं का? नाही, नाही समजत. मग काय? पण आत्मा स्वतःच्या अनिवार्य उत्साहांनी आपल्यासाठी विनंती सादर करतो, म्हणजे तो उत्तेजन देतो की तुम्ही कशा प्रकारे परमेश्वरासमोर विनंती सादर करायला पाहिजे. इट इज ओनली बाय द स्पिरिट. देवाच्या आत्म्याशिवाय हे अशक्य आहे. आणि देवाचा आत्माच तो आपल्याला उत्तेजन देतो. म्हणजे काय उत्तेजन देतो बघा, आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे विनंती करतो. ओके, पवित्र जन लक्षात घ्या, कुणा संदर्भात बोलत आहे? पवित्र जन. हा आत्मा कुणामध्ये आहे? हा आत्मा पवित्र जनांमध्ये आहे. पवित्र जनांमध्ये असलेला आत्मा पवित्र जनांसाठी देवासमोर जाऊन देवाच्या इच्छेच्या द्वारे तो विनंती सादर करतो. म्हणजे ही गोष्ट समजून घ्या, इट इज ओनली फॉर हिज पीपल. त्याचे लोक, त्याचे वेगळे केले लोक, त्याचे निवडलेले लोक तेच योग्य प्रकारे देवाजवळ जाऊन तेच योग्य प्रकारे विनंती सादर करू शकतात. सर्वजण नव्हे किंवा सर्वजण नाही. येशू येशू म्हणणारे अनेक लोक येशूच्या मागे येतील, सगळ्यांचं येशू ऐकत आहे का? नाही. जे त्याचे आहेत, जे त्याच्या इच्छेप्रमाणे, जे त्याच्या मर्जीप्रमाणे विनंती देवाला सादर करतात त्यांचंच तो ऐकतो, सगळ्यांचं नाही. तर ही गोष्ट तुम्ही समजून घ्या, त्यांचंच ऐकतो म्हणजे कोण? ज्यांच्यामध्ये त्यांना त्याचा आत्मा दिलेला आहे. सगळ्यांमध्येच का? नाही. ही गोष्ट समजणं फार आवश्यक आहे, कारण काही उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आहेत, ती उदाहरणं पण आपण समजून घेऊया. विशेष करून लुकाचं शुभवर्तमान आपण काढू, म्हणजे तुम्हाला समजायला मदत होईल. लुकाचं शुभवर्तमान याचा 18वा अध्याय. आणि त्याचे 1 वचनापासून पुढं, फार इम्पॉर्टंट आजचा हा शास्त्र भाग आहे. ह्याच्यामध्ये आत्म्यात प्रार्थना कसं करणं, धीर कसा धरणं, याविषयी शिक्षण देण्यात आलेलं आहे. आत्म्यात प्रार्थना करणं, धीर कसा धरणं, सावध कसं राहणं, सर्व सत्तांसाठी प्रार्थना कशी करणं, या सगळ्या गोष्टी या एका स्टोरीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त नमूद करत आहे. तर ही गोष्ट जी आहे 18वा अध्यायाची वचन 1, तुम्ही जर बघितलं पावलाच्या, पावलानं जे पवित्र शास्त्रामधील पत्रे लिहिले आहेत त्याच्यामध्ये वारंवार येणारा हा शब्द आहे जो मगाशीच आपण वाचला त्याच्या पत्रांमध्ये, तो आहे सर्वदा प्रार्थना करावी किंवा सर्वदा प्रार्थना करा, असं पावलाचं हे शिकवण आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि येशू ख्रिस्त स्वतः या ठिकाणी एक उदाहरण देत आहे आणि तो असं म्हणतो, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये. ओके, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये. आता हे कशा संदर्भात आहे तर बघा, ह्याचा कॉन्टेक्स्ट इम्पॉर्टंट आहे. बरोबर, त्यांनी सदा प्रार्थना करावी, काय दिसतं? निरीक्षण करा, काय दिसतं तुम्हाला? नाही नाही, बघा बघा काय दिसतं तिथं, काय दिसतं, काय लिहिलंय? त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी. ओके, तर आपण शिकलो काय दिसतं, काय काय दिसतं, काय काय दिसतं तुम्हाला? त्यांनी म्हणजे कोणी? हा, कॉन्टेक्स्ट काय असायला पाहिजे ना त्याचा. त्यांनी म्हणजे कोणी? कोणीतरी आहे. ओके, ज्यांच्या संदर्भात म्हणले त्यांनी प्रार्थना करायला पाहिजे. मग त्यांनी म्हणजे कोणी? ज्यावेळेस तुम्ही पाहता अरे कुणाविषयी लिहिलेलं आहे, देन इफ यू गो बॅक आणि जर 17वा अध्याय आणि वचन जर 20 पासून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला समजेल की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शिकवण देत आहे. कशाविषयी? नाही का,
त्याच्या पुन्हा येण्यासंदर्भात. आणि जे लोक त्याच्या येण्याविषयी उत्सुक आहेत, जे लोक आहेत त्यांना तुम्ही त्यांनी प्रार्थना करावी, थकू नये. तुम्ही पर्टिक्युलरली ते लोक जे त्याचे ओके जे त्याचे त्याची वाट बघत आहेत, तर आज मंडळी ही गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी आहे की त्यांनी प्रार्थना करावी, सर्वदा प्रार्थना करावी, थकून कशाबद्दल बरं प्रार्थना करावी. सी व्हॉट इज रिटन, तो म्हणतो थकू नका. कारण का याविषयी त्याने एक त्यास दाखला सांगितला, तो असा आता दाखला आहे. त्यांनी थकू नये म्हणजे कशाविषयी, जे देवाच्या राज्यासाठी उत्सुक आहेत, प्रभूचं येणं त्यासाठी उत्सुक आहे, थकू नका. तुम्ही बघा, आज मी मध्यस्थीची प्रार्थना केली आणि त्याच्यामध्ये मी म्हणालो की दे बापा तुझ्या पुत्राचं येणं लवकर होऊ दे. कारण मंडळीला सांगण्यात आलंय येण्याविषयी प्रार्थना करा. ओके, इथं तुम्हाला आणि मला सेटल नाही राहायचंय बरं का. हा विचार डोक्यातून काढून टाका. म्हणजे अनेकांना तुम्हाला वाटत असेल की हो सेटल राहतो, लग्न करायचं, मग मला पोरं होणार, मग माझं घर होणार, चांगलंय मेल्यानंतर पण ते. म्हणजे इतकं सेटल, म्हणजे डोक्यात तेवढा विचार नका आणू असा की आम्ही तिथं सेटल व्हायला आलो. म्हणजे वी आर नॉट हिअर टू सेटल. ओके, म्हणजे इथं अजिबात सेटलमेंट नाही आपली किंवा इथं काही सेटल होत नाही. नाही, आपलं आपला देश वेगळा आहे, आपलं राहणं वेगळं आहे. आपण प्रभूकडे जाणार आहोत, त्या ठिकाणी सदा सर्व काळ त्याच्या बरोबर राहणार आहोत आणि तो त्याचं राज्य या पृथ्वीवर स्थापणार आहे. आपण एकदम स्टेप बाय स्टेप पुढे जात आहोत, त्यामुळं आम्ही सेटल होत आहे इथं, हे डोक्यातून काढून टाका. ओके, आपण या ठिकाणी सेटल होणार नाहीये. म्हणून प्रभूच्या येण्याविषयी आपण फार उत्साही असलं पाहिजे. म्हणजे येणार नाही आता, म्हणजे सगळे प्लॅन आमचे फेल, म्हणजे आम्ही विचार जो करतो सगळं फेल, असं नाहीये. म्हणजे आपण निराश नाहीये, प्रभूच्या येण्याविषयी आपण उत्सुक असायला पाहिजे. प्रभूचे आहे ना, नाही वाटत नाही कोणावर, तुम्ही उत्सुक आहात ना. म्हणजे प्रभू आला तर प्रभू संग जायला वगैरे काही प्लॅन वगैरे आहेत, काही इन फ्युचर काही करायचंय असं. लिटरली मंडळीला ही विनंती आहे की मंडळीनं वारंवार त्याच्या येण्याविषयी प्रार्थना करावी. ओके, तेच लोक करू शकतात. ठीक आहे, तेच लोक करू शकतात. कशाविषयी प्रार्थना? त्याच्या येण्यासंदर्भात. प्रार्थनेमध्ये तुम्हाला मी सांगतो की जर हा उद्देश नाहीये त्याच्या गौरवाचा, त्याच्या गौरव येण्याचा, तर आपल्या प्रार्थना काय असणार आहेत माहितीये का? प्रार्थना जेवण नाही, काम दे, लग्न कर, हे कर, देवा पुढे किती काम आहे, बँकेत काय नाही, काय करू. म्हणजे या न संपणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या जगातल्या, ह्या अनएंडिंग तुमच्या प्रेयर मध्ये असतील, तर आध्यात्मिक तुमच्यावर दृष्टिकोन आहे. म्हणजे दिस इज द सॅडेस्ट पार्ट फॉर अ क्रिश्चियन पर्सन टू प्रे इन अ वर्ल्डली मॅनर. तुम्ही जर आज जग आणि जगाचा मतप्रवाह बघितला, जग त्या दृष्टिकोनातून चालले की प्रार्थना जर करायची आहे ना, काय करू बरं नाही वाटत आहे, मला अमुक होते, मला तमुक होते, मला शारीरिक हा आजार. म्हणजे वी वॉन्टेड टू बी सेटल ओव्हर हियर. काल मी एक पॉल ट्रिप म्हणून नावाचा एक सेवक आहे, त्याचं एक पोस्ट मी बघितली आणि त्याची पोस्ट वाचत होतो आणि त्याने सांगितलं की आजच्या दिवशी 10 वर्ष अगोदर हॉस्पिटलमध्ये होता, त्याच्या हातामध्ये ते लायसन्स सलाईनचं तुमचं असतं ना, ते स्टँड होता आणि त्याच्या तिथून सलाईन त्याच्या हातात होती आणि मला वाटतं ते फॉरेन्स आहे त्यामुळे ते घेऊनच फिरतात वाटतं सगळीकडे असं, आणि ते होताना असं लावलेलं होतं. तर त्यानं खाली लिहिलं आहे की 10 वर्षापूर्वी मला डॉक्टरांनी सांगितलेलं की तू मरणार आहेस आणि मी खूप त्या ठिकाणी म्हणजे तयारीत होतो की मला आता मरायचं एक 2 दिवसात असंच ते फोटो होतं, मी मरणार होतो असंच काहीतरी फोटो होत होतो. पण देवबाबांना मला 1-10 वर्ष अजून दिले की मी त्याची सेवा करावी आणि त्याचं गौरव करावं. मी खूप चांगला आहे सध्या, पण मी त्याचबरोबर तयार आहे जाण्यासाठी. म्हणजे तिथेच त्या पोस्टमध्ये पण मी जाण्यासाठीही तयार आहे, पण त्याने मला हे आयुष्य दिलं आणि 10 वर्ष झालं जी सेवा देवापण एकदम मोठी अचानक केली त्याबद्दल मी देवापाला धन्यवाद देतो. पण मी रेडी आहे, म्हणजे आता तेव्हा पण रेडी होतो, 10 वर्ष झाले आता पण रेडी आहे. म्हणजे तो जो विश्वास आहे की प्रभू मला नेणार आहे, तिथं कोणीच बसलेलं अमृत जल पिऊ नाही आलं बघा. एव्हरी वन इज गोइंग टू डाय सम डे, आता नाही उद्या नाही परवा नाही, प्रत्येक जण मरणार आहे. मरायच्या अगोदर जर प्रभू आला तर खूप चांगलं आहे. म्हणजे वी ऑल शुड बी रेडी टू गो. ओके मंडळी, हे लक्षात ठेवा की आपण रेडी असायला पाहिजे जायला. म्हणून ध्येय जे आहे जो आत्मिक आहे त्याचं ध्येय काय असतं? त्याचं ध्येय असं असतं की मी काय आहे, मी प्रभूच आहे त्याच्या गौरवासाठी.
जो आत्मिक आहे तो, म्हणून त्याचं त्याचं ह्या जगामध्ये त्याचं लक्ष आहे का? त्याचं ह्या जगाकडे लक्ष नाही. त्यामुळे त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी, थकू नये. कोण? ते लोक जी येण्याची वाट बघतायत माझ्या, त्यांनी थकू नये. तर तो म्हणतो एक दाखला सांगत आहे, आणि तो दाखला काय बघा. कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता, तो देवाचे भय धरीत नसे व मनुष्याची पर्वा करीत नसे. आता हे इम्पॉर्टंट आहे बरं का, की एक न्यायाधीश होता आणि तो देवाचं भय धरत नव्हता आणि त्याला अजिबात कशाची पर्वा नव्हती, मनुष्याची पर्वा नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती, तो त्याचकडे वारंवार येऊन ती वारंवार येऊन म्हणत असे की माझा न्याय करून मला आपल्या प्रतिवाद्यापासून सोडवा, माझा न्याय करा, माझा न्याय करा, माझा न्याय करा. ती सारखी काय म्हणते, माझा न्याय करा आणि मला प्रतिवाद्यापासून सोडवा. आता काय म्हणतो, तरी बराच काळापर्यंत तो ते करीना, परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले, जर मी देवाचे भय धरत नाही व मनुष्याची पर्वा करत नाही. आता हे इम्पॉर्टंट आहे बरं का. इथे गोष्ट काय घडत आहे की ते न्याय करा का, मला माझ्या प्रतिवाद्यापासून सोडवा. म्हणजे तिचा काय होत आहे, तिचं छळ होत आहे, तिला त्रास होत आहे, तिला वेदना होत आहे, तिच्यावर खूप सारे अत्याचार चालत. आणि त्या संदर्भात ती विधवा जी आहे ती काय म्हणते, मला माझ्या प्रतिवाद्यापासून सोडवा, माझा न्याय करा. आणि तो समोर बसलेला काय, न्यायाधीश चांगला नाहीये, माझे ही इज नॉट ॲट ऑल, म्हणजे म्हणतो ना आपण तिथे इंटरेस्टेड नाहीये. त्याला देवाची पण परवा नाही, त्याला माणसांची पण परवा नाही. पण ही एव्हरी डे जात आहे, प्रत्येक दिवशी जात आहे, आणि प्रत्येक दिवशी जाऊन काय म्हणत आहे, माझा न्याय करा, माझा न्याय करा, माझा न्याय करा. तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर नेहमी नेहमी येऊन मला अगदी रिंजिस करून ती टाकेल. मला तर तिचा न्याय करू दे. आता मला तुम्ही सांगा की आजपर्यंत आपण ही स्टोरी ऐकलेली आहे, तर काही संदेश आपण ऐकले असतील. ओके, काही संदेश ऐकले असतील, तर मला तुम्ही सांगाल का या संदेश जे ऐकलेले आहेत त्याचा अर्थ काय आपण ऐकलेला आहे, तुम्ही काय ऐकलेलं आहे बघा. की हा एक अनितिमान न्यायाधीश आहे, आणि हा अनितिमान न्यायाधीश काय करतो, वारंवार जी स्त्री आहे तिने ती विधवा जी आहे आणि ती वारंवार त्याला म्हणते, माझा न्याय करा, माझा न्याय करा, माझा न्याय करा. आणि तो म्हणतो, जर मी आता न्याय नाही केला तर मी मला रिलीज आणून टाकेल, म्हणून एकदा तर मी न्याय काय करतो करून टाकतो. तर आपण आता काय, या स्टोरीचं एक सार असतं प्रत्येक संदेशामध्ये, तर काय असतं बरं. बरोबर, म्हणजे जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत काय करा. अजून काय कोण आहे ते, अजून एखादी विशेष गोष्ट तुम्ही काय ऐकली असेल एखाद्या संदेशामध्ये असेल. सतत प्रार्थना करा. म्हणजे हा हा नाही, ह्या संदर्भाबद्दल आपण आतापर्यंत जर काही ऐकलं असेल काय ऐकलेलं आहे तो माझा प्रश्न आहे. काय ऐकलेलं आहे की हा न्यायाधीश जो आहे जो अनितिमान आहे आणि अनितिमान न्यायाधीशाकडे ही जात आहे आणि वारंवार कंपनी सांगत आहे की माझा न्याय कर, मला प्रतिवादापासून सोडव. आणि तो म्हणतो की जर मी आता हिचा न्याय करून टाकतो, जर नाही केला जरी सांगेल म्हणजे सांगेल मला. तर आपण आतापर्यंत हा संदर्भ घेऊन काय काय ऐकलंय हा माझा प्रश्न. बरोबर आहे, थकू नका, निरंतर तुम्ही प्रार्थना करा, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना करायला पाहिजे. अजून काय ऐकले का तुम्ही, हा प्रार्थनेचा फॉलोअप करा. बरोबर, फॉलोअप प्रेयर असते. व्हेरी गुड, केलं का तुम्ही देवापाकडे एकदा सोडलं, मग काय करायला पाहिजे. बरोबर आहे, जसं डॉक्टर आपण आपण फॉलोअप करतो, काय कुछ व्हाय नाही, ठीक नाही हो गया, वापस बोलो. बरोबर आहे, अजून काय एखादं उदाहरण वगैरे. मी थकलो नाही प्रार्थनेला, मी थांबलो नाही, देवाला मी म्हंटल द्यायलाच पाहिजे, असं थोडी सोडणार आहे देवा तुला. मी मला समजत आहे की बिलकुल हीच गोष्ट गोष्टीची मागणी होत आहे, असंच सांगण्यात येत आहे की थकू नका, मागत राहा. देव बाबाकडे मागायला पाहिजे, मागितले देणार थोडी आहे तुम्हाला. मागत राहा, मागत राहा, मागत राहा. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे किती चुकीचं आहे बघा. ज्या संदर्भामध्ये ही स्टोरी आहे, ओके, ज्या संदर्भामध्ये हा दृष्टांत आहे, त्याचा आणि ह्या जगिक मागण्यांचा दूर दूरपर्यंत प्रश्न नाही आहे.
पण वचनाचा विपरिहास करणारे लोक वचन घेत आहेत, ते तोडून मोडून आपल्या समोर आणत आहेत आणि सांगत आहेत, पहा जी विधवा स्त्री होती ना, ती न्यायाधीशाजवळ गेली आणि म्हटली मला माझा प्रतिवाद्यापासून सोडव, त्याला सोडलंच नाही. आणि मग तो म्हटला जाऊ दे, एकदाच देऊन टाकतो. तशा प्रकारे तर आपला देव नाही, तो तुम्हाला जे पाहिजे ते देऊन टाकेल. अहो मागायचं सोडू नका, मागायचं सोडू नका, त्याच्याकडे मागत राहा, त्याच्याकडे मागत राहा, मागत राहा, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मागा. त्यानो हा स्टोरीचा बिलकुल तो संबंध नाहीये. आता हा संबंध नेमका काय बघा, हा संबंध असा आहे, ह्याचा जर कॉन्टेक्स्ट बघितला तर प्रभूच्या येण्यासंदर्भात आहे. आणि प्रभूच्या येण्यासंदर्भात आहे, कॉन्टेक्स्टची सुरुवात अशी होते की मग त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी. कुणी? जे लोक त्याचे आहेत, जे त्याच्या येण्याची वाट बघत आहेत, त्यांनी प्रार्थना करावी. कारण का? की या जगामध्ये त्यांचा छळ होत आहे, त्यांना त्रास होत आहे, आणि ते प्रार्थना करावी. कशासाठी? की त्यांना यावं, त्यानं काय करावं, त्यानं यावं, त्यानं त्याच्या लोकांना घ्यावं. आणि म्हणून ते प्रार्थना करतात की तू ये. म्हणजे जे आध्यात्मिक स्वरूपाचे आहेत, जे आत्मिक आहेत, ते प्रार्थना करतात कशाची, की तू लवकर ये. त्याच्या इच्छेला स्मरून आपण रोमकरास पत्र वाचले बघा, त्याच्या मर्जीप्रमाणे प्रार्थना करतात. आणि त्याची मर्जी नेमकी काय बघा, तो काय म्हणतो, तरी बराच काळापर्यंत, म्हणजे चौथं वचन त्याच मनुष्य संदर्भात आहे, ती ते करीन, तो ते करीना, परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले, जरी मी देवाचे भय धरत नाही व मनुष्याची पर्वा करीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती मला नेहमी येऊन मला अगदी जेरीस आणून टाकेल. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अन्यायी न्यायाधीश, त्याची आणि देवाची अजिबात तुलना नाहीये बरं का. म्हणजे इथं जी तुलना नाहीये तर ह्याला कॉन्ट्राडिक्टरी आहे, विरोधाभास आहे. हा विरोधाभास काय बघा, तर देवाचे जे निवडलेले, वापस एकदा ओके तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या बायबलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी अंडरलाईन करा, कुणा संदर्भात बोलत आहे बघा. तो असं म्हणतो, तरी देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याला हाका मारतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय. म्हणजे ज्या परिस्थितीतून ते चाललेले आहेत आणि जी आरोळी ते मारत आहेत की लवकर ये, ह्या त्रासातून, ह्या आम्हाला गोष्टीतून तू सोडवण्यास सक्षम आहेस, न्याय करणार नाही का. त्याच्या निवडलेल्या संदर्भात, हिज इलेक्ट्स, त्याच्या निवडलेल्या लोकांसंदर्भात, म्हणजे जी विनंती आहे, जी प्रार्थना आहे, जी कळकळ आहे, ती काय संदर्भात आहे, की ह्या जगामध्ये प्रभू आम्ही राहत आहोत, अनेक मोह आहेत, अनेक वासना आहेत, अनेक गोष्टींचा छळ आहे, याच्यातून प्रभू आम्ही जात आहोत, याच्यातून जात असताना तू आम्हाला सहायता करणार नाहीस का, तू आम्हाला मदत करणार नाहीस का, प्रभू तू आमचा न्याय कर. जर तो अन्यायी न्यायाधीश करू शकतो तर तो म्हणतो, मी जो देव, मी तुमचा न्याय करणार नाही का, फॉर हिज इलेक्ट्स. तो म्हणतो, तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका, तर देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याला हाका मारतात, त्यांचा तो न्याय करणार नाही का, आणि त्यांच्या त्यांच्याविषयी तो विलंब काल आवेल. आता हे इम्पॉर्टंट आहे बरं का, विलंब काल आवेल. आता विलंब याचा अर्थ काय माहितीये का, अनेकदा आपण वाचत असताना म्हणतो त्यांनी की विलंब काल आवेल बरं, म्हणजे अनेक जण असं म्हणतात की विलंब लावणार, विलंब म्हणजे तो खूप वेळ लावणार आहे. याचा अर्थ काय की इन हिज टाइम, समजलं का, विलंब लागत आहे किंवा विलंब लावत आहे याचा अर्थ काय, विलंब लावेल का नाही याचा अर्थ एक्झॅक्टली हा होतो की त्याच्या वेळेला, तुमच्या वेळेला नाही, तुमच्या आणि माझ्या वेळेला नाही, त्याच्या इलेक्ट्सनी, त्याच्या निवडलेल्यांनी जी काही विनंती, जी काही प्रार्थना, जी काही आरोळी ते मारत आहेत, त्यांच्या आरोळीला तो विलंब लावेल काय याचा अर्थ तो विलंब लावणार नाही. पण एक नेमलेली वेळ आहे, त्या वेळेनुसार, इन हिज टाइम, पण तोपर्यंत तुम्ही इलेक्ट जे आहात, जे निवडलेले आहात, जे वेळी, त्यांनी काय करावं, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी. आणि सर्वदा प्रार्थना कशी होईल बरं, आत्म्याच्या प्रेरणेने. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करणं म्हणजे काय, आत्मा देवाच्या मर्जीप्रमाणे विनंती करतो, आणि देवाच्या मर्जीप्रमाणे विनंती करत असताना तुम्ही आणि मी काय करू शकतो, त्याला पूर्ण समर्पित.
की त्याची इच्छा, त्याची योजना, त्याचा वेळ आणि आपण मग त्याला समर्पित होतो. त्यामुळे ह्याचा कोणताही संदर्भ आपल्या दैनंदिन गोष्टींना जोडून घेऊ नका. किंवा ह्या स्टोरीचा नाही मला पण बसून प्रार्थना करायला पाहिजे, नॉन स्टॉप करायला पाहिजे. आत्मिक प्रार्थना, आत्मिक प्रार्थना देवाच्या मर्जी प्रमाण असणारी प्रार्थना, देवाची इच्छा जाणून घेणारी प्रार्थना, स्वतःच्या इच्छा देवावर थोपणारी प्रार्थना नव्हे, म्हणजे आत्मिक प्रार्थना. कळत आहे तुम्हाला की आत्मिक प्रार्थना ही देवाच्या मर्जी प्रमाणे असणारी प्रार्थना, मनुष्याच्या इच्छेनं किंवा मनुष्याच्या योजनेप्रमाणे असणारी प्रार्थना नव्हे. देवाची योजना आणि देवाच्या योजनेवर असणारी प्रार्थना इकडं तुम्हाला आणि मला ती घेऊन जाते. त्यामुळे आपला जो फोकस आहे तो देवाच्या योजनेप्रमाणे असणाऱ्या प्रार्थनेवर असणं गरजेचं आहे, माणसाच्या इच्छेवर, माणसाच्या योजनेवर असणाऱ्या प्रार्थनेवर नाही. याचं खूप सुंदर उदाहरण यहुदाच्या पत्रात आहे. यहुदाचं पत्र आता 20वा अध्याय, प्रगटीकरण अगोदर आहे बघा पुस्तक. 20वं वचन काय म्हणतं बघूया. प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करू नका. रचना करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून प्रभू आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठी आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. तुम्ही जर बघितलं या ठिकाणी सर्वदा प्रार्थना करा, याचा संदर्भ पुन्हा एकदा कशावर आहे माहितीये का? पुन्हा त्याच्या येण्यावर आहे. इट इज नॉट अबाउट म्हणजे मी बसावं आणि नुसतं ना निरंतर असे प्रार्थना नाहीये ही. मला देव म्हणतात निरंतर मागतो मी, काहीतरी मागायचंय मला, ही प्रार्थना नव्हे. इट इज अबाउट हिज कमिंग. म्हणजे मूळ ध्येय आपलं जे आहे प्रार्थना करण्याचं, विनंती सादर करण्याचं, त्याच्या येण्यासंदर्भात की तू ये. म्हणजे निरंतर तुमच्या आणि माझ्या चित्तवृत्तीमध्ये जर काही वसलेलं असावं तर ते फक्त एकच आहे, ती म्हणजे प्रार्थना. काय संदर्भात? की तू ये. म्हणून यहुदा काय सुंदर म्हणतो बघा. प्रिय बंधूंनो, अगेन जेव्हा तुम्ही जर वाचलं जर पाहिलं 20वं वचन, प्रिय बंधूंनो म्हटल्यावर ब्रदरन, ब्रदरन म्हणजे निवडलेले, वेगळे केलेले. अगेन फोकस इथं होतो, तुम्ही निवडलेले आहात, वेगळे केलेले आहात, जगासारखे नव्हे. तर म्हणतो तुम्ही काय करणार? तर म्हणतो तुम्ही आपल्या परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून. जेव्हा तुम्ही विश्वासावर रचना करता, जेव्हा तुम्ही वाढत असता आध्यात्मिक विश्वासामध्ये, तर काय होतं बघा, विश्वासामध्ये वाढत असताना पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून, जेव्हा विश्वासानं वाढता पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून. आणि ज्या व्यक्तीमध्ये ख्रिस्ताचा विश्वास आहे, मी तुम्हाला सांगतो की पवित्र आत्म्यामध्ये तो काय करताय, वाढत आहे, तो आत्मिक होत आहे आणि आध्यात्मिक प्रौढता प्राप्त करत आहे. हे काही साधीसुधी नाहीये, हे पुन्हा येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे विश्वास संपादन करून होते. आता बघा हे किती कनेक्टेड आहे, किती सुंदर आहे बघा ह्याचा संदर्भ. तुम्ही जर पुन्हा एकदा 18व्या अध्यायात गेले, लुकाच्या गेले का जाओ बरं, 18व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायात जा आणि 7 आणि 8 वचन मोठ्यानं वाचा बरं. 7 आणि 8 वचन 18वा अध्याय. हा 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 बरोबर. त्यांचा तो न्याय करणार नाही का? भरपूर बरोबर. मी तुम्हाला सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करेल. हा हा तुम्ही बघितलं तो काय म्हणतो, त्याला विश्वास आढळेल का की हे एवढं कनेक्टेड आहे, हे एवढं क्लिंग आहे टुगेदर. तो असं नाही म्हणत की आल्यावर मला प्रार्थना आढळेल का, मला प्रार्थना करणारा कोण आढळेल काय. तो म्हणतो नाही, तो म्हणतो मी आल्यावर मला विश्वास आढळेल काय. आणि म्हणून यहुदा ज्यावेळेस पत्रात लिहितो तो म्हणतो की जेव्हा तुम्ही परमप्रिय विश्वासामध्ये दृढ व्हाल, म्हणजे वी ऑल बी टुगेदर इन हिज फेथ, जो विश्वास तुमच्यामध्ये असेल तो विश्वास एवढा तुम्हाला उत्तेजना देईल कशासाठी, त्याच्या येण्याबद्दल तयारी असेल. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तच म्हणतो की मला पृथ्वी विश्वास आढळेल का. मग म्हणून मी स्टार्टिंग म्हटलं बघा की लक्षात घ्या, हे आपलं अंतिम स्टेशन नाहीये. डोंट बी सेटल ओव्हर हिअर.
आणि आराम तर बिलकुल करू नका. ठीक आहे, माझ्या रिटायरमेंटमध्ये काय होईल, रहेगा नाही रहेगा, काय करणार आहे मी, कसा असणार आहे माझं, म्हणजे डोंट बी सेटल. या जगामध्ये जगत असताना ध्येय फार क्लिअर ठेवा, प्रभूचं राज्य आणि त्याचा गौरव. जर तुम्ही ते ठेवत नाही तर आपली दुर्दशा आहे. फोकस फार क्लिअर असायला पाहिजे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की विश्वास दिसेल का, त्याच्या ज्यावेळेस येणं होईल. अहो हे फार कठीण आहे. पवित्र शास्त्र मंडळीत बसणारे लोक, लोंढाचा लोंढा घेऊन येणारे लोक, आज म्हणजे येशूच्या नावामध्ये अनेक मोठमोठ्या सभा, अनेक मोठमोठे लोक, अनेक वेगवेगळे डान्स, हात वारे करणं, मंडळांमध्ये एकत्र येणं, खूप मौज मजा असणं, खूप गोष्टी चालू आहेत. आणि प्रभू म्हणतो शेवटल्या गाडी मला विश्वास आले होता. तुम्ही पहा अशा सभांमध्ये, अशा मीटिंग्स मध्ये खूप गोष्टी होत असतात. आणि त्याच्यामध्ये मागण्या तुम्ही लक्षात घ्या, त्याच्यामध्ये असणारा टेस्टिमनी तुम्ही लक्षात घ्या. सगळ्या मनुष्याशी रिलेटेड असतात, त्याच्या देहाशी रिलेटेड असतात. मी कसा सामर्थ्यानं भरलो, माझ्यामध्ये कसा आत्मा आला, मी कसा झालो, आणि मी येशूच्या नावात कशी प्रार्थना करतो, तशी प्रार्थना करतो, आणि मी सामर्थ्यानं भरलेलो आहे देवाच्या. किंवा मी मागणी केली तर देव मान्यच करतो. मी या ठिकाणी यासाठी आलो की हा समोरचा व्यक्ती सामर्थ्यानं भरलाय, आणि त्याने जर प्रार्थना केली तर माझी प्रार्थना मान्य होईल. त्यानं ह्या सर्व गोष्टींचा एंड असा आहे, प्रभू म्हणतो मी आल्यावर जो विश्वास आहे तो मला भेटेल का. काही दिवसांअगोदर मी आपल्या चर्च मध्ये असं सांगितलेलं होतं की आपल्या घरी अनेक सो कॉल्ड सेवक येतात. मग ह्या चर्चचा पण आला, त्या चर्चचा पण आला, त्या चर्चचा पण आला, अहो त्या मोठ्या मिनिस्ट्रीचा एक जण आला. आणि मग ते येऊन तुमच्या घरामध्ये जर समजा अशी प्रार्थना करतात की दे बापा ह्यांचं चांगलं कर, ह्यांच्या घरामध्ये आता ह्यांचा एक फ्लॅट आहे ह्यांना दोन दे, ह्यांच्याकडे एक गाडी आहे त्यांना दोन गाडी दे, प्रभू यांना खूप आशीर्वाद दे, यांना जगातील सगळी सक्सेस दे. मी तुम्हाला सांगतो अशा माणसाला नेक्स्ट टाइम घरी घेऊ नका. इट इज नॉट अबाउट यू, हे तुमच्या संदर्भात नाहीये. तुम्हाला पुन्हा एकदा जगामध्ये घेऊन ते गुरफटून टाकण्याचा प्रयत्न करतायत. ते तुम्हाला जग आणि जगातल्या वासनेमध्ये गुरफटून टाकण्याचा प्रयत्न करतात. आपण आपली हाव, आपण आपला फोकस पुन्हा जगाकडे द्यावा असं ते नेत आहेत. नका जाऊ तिकडं. मी मंडळीला वारंवार हे वॉर्न करत आहे, नका जाऊ, नका करू, कारण हे जग आपलं नाही, या जगातल्या गोष्टी आपल्या नाही आहेत. आपलं जर कोण आहे तर तो प्रभू आहे, त्याचा विश्वास आहे, जो आपल्याला सामर्थ्यानं भरतो, जो त्याच्या येण्याविषयी आपल्याला आनंद देतो. फ्रेंड्स, किती अद्भुत त्याचं येणं असेल, या येण्याविषयी तुम्ही जागृत राहा, त्याचा फोकस करा की त्याचं येणं होणार आहे. त्यामुळे यहुदा असं म्हणतो की पहा आम्ही आपल्या परमप्रिय विश्वासामध्ये स्वतःची रचना अशी करू की पवित्र आत्म्यामध्ये ज्यावेळेस आपण प्रार्थना करू त्यावेळेस ती प्रार्थना कशी असेल. आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करत सार्वकालिक जीवनासाठी आपणास देवाच्या प्रीतीमध्ये आपण राखू. म्हणजे बंधुजन ज्यावेळेस एकत्र भेटतो तेव्हा घाबरू नको, जायचंय. दिस इज नॉट अ लास्ट स्टेशन. आपण जायचंय, एकमेकांना धीर देत असताना आपण जायचं आहे. काही काळजी नको करू, काय हरकत नाही आहे. ह्या जगात अनेक गोष्टी होत आहेत, होत नाही आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आपलं लक्ष कुठे आहे? आपलं लक्ष प्रभूच्या येण्याकडे. आपला विश्वास कुठे आहे? त्याच्या येण्याकडे. अहो आपला फोकस, आपलं लक्ष हे आध्यात्मिक गोष्टींकडे असावं, दैहिक गोष्टींकडे नव्हे. पण हे जग काही शांत बसणार नाहीये. ते वारंवार आपल्याला देहाच्या गोष्टींकडे घेऊन चाललंय, तिकडच ते आपल्याला आकर्षित करत आहे. म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करणं, जो व्यक्ती आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करतो तो देहाच्या गोष्टींसाठी प्रार्थना करत नाही, देह प्राप्तीसाठी देवबापाकडे जात नाही, तर आत्मिक गोष्टींसाठी प्रभूकडे प्रार्थना आणि विनंती करतो. मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, आध्यात्मिक गोष्टींसाठी मंडळीकडे, देवबापाकडे प्रार्थना करतो. आणि तो एकमेव उद्देश
समजून घेणं फार आवश्यक आहे. जर तो एकमेव उद्देश मंडळीला कळाला नाही तर ती वारंवार ना गटांगणा खाणार, ती वारंवार एका ठिकाणी थांबणार, खाली पडणार. ते लोक वारंवार देहाच्या गोष्टीकडे बघणार, खाली पडणार. ते कधीच तृप्त होणार नाही. आणि हे असंच चालत राहील का? हे कंटिन्यू असंच चालत राहील. त्यामुळं फार जागृत राहणं गरजेचं आहे. आता इथंच पॉल थांबत नाही, तर पॉल एक गोष्ट सांगतो बघा. 19 आणि 20 वचनामध्ये पॉल पुन्हा एकदा मंडळीला एक गोष्टीचं रिव्हिलेशन करतो. तो काय म्हणतो बघा. ओके ठीक आहे म्हणतो, मी तुम्हाला सांगितलं तुम्ही आत्मिक आहात, विश्वासात वाढत आहात, पवित्र आत्मा तुम्हाला मिळालेला आहे, जगात तुम्ही आता जगत आहात. तर तो म्हणतो आता मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या, तो म्हणतो माझ्यासाठी विनंती करा. आता हे किती आज जबरदस्त आहे बघा. तो म्हणतो माझ्यासाठी विनंती करा. आता जर समजा मी या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला आता अनाउन्समेंट मध्ये पण सांगितलं की मी 29 पासून ते अराउंड 3 तारखेपर्यंत मी बाहेर आहे. ओके, मी म्हटलं की माझ्यासाठी प्रार्थना करा. जर समजा मी जगातील पाळक आहे, ओके, म्हणजे जग आणि जगातले जे आजकाल पास्टर्स असतात त्यांच्यासारखा जर मी आहे, तर मी तुम्हाला सांगतो मी कसं बोललो असतो. ओके, लाईक अदर पास्टर्स, माझ्यासाठी प्रार्थना करा, मी 29 तारखेपासून बाहेर जा. गाडी आहे पण पेट्रोल आहे की नाही माहिती. देवबाप प्रोव्हाइड करेल नाही. तुमच्या मनामध्ये देवबाप जर कार्य करत असेल तर माझी गाडी फुल होईल, माझा विश्वास आहे. सगळे बसले आहात तिथं, एवढं मोठं काम होणार आहे, त्याच्या आशीर्वादाने तुम्ही भागी व्हायचे. माझ्या गाडीचा टोल पण आहे, जरूर भरा. 3 दिवस मी हॉटेलमध्ये राहणार आहे, त्याचा मोठा खर्च खूप सोटो तो कराल आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करेल. तुम्ही ऐकता, वाव, आमचे पास्टर चाललेच, देवबापाचं महान कार्य होणार आहे, मग त्याच्यामध्ये आम्ही सहभागी पण करावं. मग चर सुटल्यावर तुम्ही माझ्या खिशात पैसे टाकाल, व्हॉट्सअप घ्या तुम्ही. गोष्टच नाही, कारण त्याची आवश्यकता नाही. प्रार्थना करा, देवापर्यंत त्याचं गौरव करावं, कारण आपला उद्देश फक्त तो आहे. एकमेव आपला उद्देश आहे तो की आपण सगळेजण ज्यावेळेस एकत्र आहोत आणि पुढे जात आहोत, मंडळीनं हे वारंवार समजायला पाहिजे की आमचं काम काय, आमचं ध्येय काय. पण जर समजा तुम्हाला जर असे कोण पाळक आवडत असतील तर तुमची दुर्दशा आहे बर का. म्हणजे फक्त आपले मंडळीतले नाही, पण आज समजा व्हिडिओ कुठं बाहेर गेला तर ते लोक जर असे असतील त्यांची दुर्दशा आहे. ते फार विचित्र गोष्टींमध्ये निघालेले आहेत, कारण हा उद्देशच नाही आपला. म्हणून पॉल ज्यावेळेस म्हणतो ना की माझ्यासाठी विनंती करा, कदाचित समजा इफिसचे लोक म्हणतात अभी आहे ना लाईन पे, आता कसा म्हणतो मग आमच्यासाठी प्रार्थना करा. आता पॉलाला बघतो एवढा झाडतो आम्हाला, आता म्हणतो विनंती करा. बर काय विनंती आहे बाबा, तुम्ही सांग पॉला. हे एका सॉलिड बिब्लिकल पास्टरचं चिन्ह आहे बरं का. ठीक आहे, एक बिब्लिकल पास्टर, पॉल इज अ ग्रेट पास्टर, आणि त्याचं हे चिन्ह आहे. तो काय म्हणतो बघा, माझ्यासाठी विनंती करा. बरं, तो म्हणतो कुठली, तर तो काय म्हणतो बघा या ठिकाणी, ती अशी की ज्या सुवार्तेकरिता मी बेडीत पडलेला वकील आहे तिचे गुज प्रशस्तपणे कळण्यासाठी मी तोंड उघडेन, तेव्हा मी काय काय बोलावे हे मला कळून यावे, यासाठी की जसे मी बोलले पाहिजे तसे मला प्रशस्तपणे बोलता यावे. इट इज नॉट अट ऑल अबाउट वर्ल्डली थिंग्स. कुछ मांग रहे भाई, कुछ नहीं मांगता हो, कधीच नाही मागत. काय म्हणत आहे, अहो मी बेडीत पडलेला आहे, मी सध्या तुरुंगात आहे, जेलमध्ये आहे, त्रासात आहे,
एक काम करा, इतका त्रास होता है ना मला, बहुत लग रहे भाई, रक्त बंबाळ मी झालेलो आहे, प्रभूसाठी सहन करत आहे, आणि काय सांगू, तुरुंगातून आलेलो आहे, तुरुंगात आहे मी, मला खूप त्रास होत आहे, मंडळी कोणीतरी वकील करा आणि मला इथून काढा बाहेर. नाही, काहीतरी करा, काहीच नाही बोलत आहे. तर असा वकील मी हे सुवार्तेचं गुज, मिस्ट्री, ज्या मिस्ट्री संदर्भात आपण शिकलो इफिस मध्ये, ही मिस्ट्री मी अजून प्रशस्तपणे लोकांना कळवावी जेव्हा कधी मी तोंड उघडेन त्यावेळेस. हा वंडरफुली तो ते बोलत आहे. का बरं? कारण तो म्हणतो मला कुणी नेमलेलं आहे, म्हणतो तो पडलेला मी वकील आहे, हे गुज प्रशस्तपणे कळवण्यासाठी मी तोंड उघडीन, तेव्हा मी काय काय बोलावे ते मला कळून यावे, अशासाठी की जसे बोलले पाहिजे तसे मला ते प्रशस्तपणे बोलता यावे. त्यानो एक योग्य व्यक्ती शारीरिक आरामासाठी तुरुंगावासात असताना वैयक्तिक कल्याणासाठी प्रार्थना मागत नाही. काहीतरी कल्याण व्हावं म्हणजे काय पैसे पाठवा जरा, तुरुंगात काही जेवण वगैरे मिळत नाही, पुस्तक करो. नाही, तो म्हणतो हे सुवार्तेचं गुज मला प्रशस्तपणे सांगता यावं. त्यानो आज प्रार्थना कशी करावी, प्रार्थना कशी करायला पाहिजे यावर खूप मोठे मोठे ना सेशन्स घेण्यात येतात. पण प्रार्थना कशी करावी तर ती फक्त आत्म्याच्या प्रेरणेने करावी. कारण प्रार्थना करत असताना मी शब्द कसे वापरावेत, स्टेप्स कशा वापराव्यात, त्याच्या पलीकडे असं आहे, प्रार्थना आत्म्याच्या प्रेरणेने होते. आणि जर प्रार्थना आत्म्याच्या प्रेरणेने असते तर प्रार्थना आपल्याला देहाच्या गरजेंसाठी घेऊन जात नाही, आध्यात्मिक गोष्टींसाठी घेऊन जाते. निरंतर प्रार्थना करा याचं गुज आणि याचा कॉन्टेक्स्ट असा आहे, निरंतर प्रार्थना करणं, जो व्यक्ती निरंतर प्रार्थना करतो तो स्वतःच्या गरजांसाठी आणि विनंत्यांसाठी प्रभूकडे निरंतर प्रार्थना करत नाही. तर निरंतर प्रार्थना कशासाठी करतो, त्याच्या येण्यासंदर्भात. निरंतर प्रार्थना करणं म्हणजे निरंतर तुमच्या चित्तामध्ये एखादी गोष्ट कन्फर्म फिट असणं. आणि ती कन्फर्म फिट गोष्ट कोणती आहे माहितीये का? हे जग माझं नाही, हे जग तुमचं नाही आहे. त्यामुळं लॉट्स ऑफ डिस्करेजमेंट, त्रास, दुःख, नो वरीज, हे जग तुमचं नाही आहे. अहो काय करू पाळक साहेब, नाही हो काय मनासारखं होत नाही. तुमचं मनासारखं होण्यासाठी हे जग नाही. अहो पाळक साहेब मी पैसा घातला, लॉस झालो, त्याचे अनेक कॉन्सिक्वेन्सेस आणि परिणाम असू शकतात. त्याच्याकडे पारख करा आणि विचार करा, हे जग तुमचं नाही आहे. जर तुम्ही तुमचे मार्ग अयोग्य रीतीच्या मार्गावर आहात, जर काही अयोग्य गोष्टींसाठी देवाकडे चाललेला आहात, लक्षात घ्या, ह्या जगामध्ये जगत असताना तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळावं आणि असावं यासाठी हे जग नव्हे. जर प्रभूला वाटत आहे की या जगामध्ये कोणत्या गोष्टीची तुम्हाला गरज आहे तर त्याच्याविषयी येशू ख्रिस्त मथायस सुवर्तमानामध्ये म्हणतो, चिंता नको करू, तू काय खावं, काय पहावं, काय पांघरावं, याची चिंता तू करत बसू नको. तू म्हणा आकाशातील पाखरे पा, ते पेरत नाही, नांगरत नाही, त्यांना सगळं काही मी देतो, तू चिंता त्याची नको करू. म्हणजे कशाविषयी चिंताक्रांत व्हावं, कशाविषयी प्रार्थना करावी याच्याविषयी विचार नका करत बसू. आत्मिक जर आहात आणि विश्वास जर तुमच्याजवळ आहे तर लक्षात घ्या, विल नॉट सेटल इन दिस वर्ल्ड. आपलं लक्ष प्रभूकडे असणार, ती अपेक्षा आहे प्रभूची आपल्याकडून, कारण त्या प्रभूचे लोक आहोत आपण. पॉल सेम शिक्षण देतो, पॉल सेम शिकवतो. पॉल म्हणतो एवढंच इथंच नाही थांबत, तुम्ही निरंतर प्रार्थना करता, आता माझ्यासाठी पण प्रार्थना करा. आणि ती प्रार्थना काय बरं? तो म्हणतो पहा, मी जो तुरुंगात बेड्या पडलेला आहे या सुवार्ते पायी, तर ह्याचं गुज यथार्थपणे योग्यपणे सांगता यावं यासाठी माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. सेम गोष्ट आजचे पाळक अपेक्षित आहेत की त्यांनी करावी. आणि यासाठी तुम्ही काय असावं? पुढे उठ्यांपासून जागृत असा, स्कॅम्स पासून जागृत असा. स्कॅम्स कसे समजतील तुम्हाला? जेव्हा तुम्ही परिपक्व व्हाल तेव्हा. नाहीतर हे स्कॅमर्स फिरत आहेत. पॉल तिथाच्या पतात असं म्हणतो की पहा, घरात येतात आणि भोळ्या ज्या स्त्रिया असतात त्यांना तर ते पहिला फसवतात. ठीक आहे, आता तुमच्यातल्या स्त्रिया भोळ्या कोण कोण आहेत मला माहित नाही, पण स्त्रिया असतात त्या खरंच भोळ्या असतात. ठीक आहे, बिचाऱ्यांकडे येतात आणि बिचाऱ्या लगेच फसून जातात. तर विशेष करून मंडळीतल्या आपल्या ज्या स्त्रिया आहेत तुम्ही सांभाळा, कारण
टार्गेट सगळ्यात पहिला तुम्हीच आहात. स्त्री इकडी भोळी असते त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. जर स्त्रीकडे कोण आला आणि स्त्रीला म्हटलं मी तुमच्या नवऱ्यासाठी आणि तुमच्या पोरासाठी प्रार्थना करतो, तिचा चेकमेट होतो तिथंच. किती चांगला माणूस आहे, कुठला कोण आला माझ्या नवऱ्यासाठी माझ्या पोरांसाठी प्रार्थना करायला आला, आणि किती मोठी प्रार्थना आणि किती छान छान आशीर्वाद मागितले. घे बाबा 1000 रुपये घेऊन जा. खूप भोळ्या असता तो. तर आपल्या मंडळीच्या स्त्रिया एवढ्या भोळ्या नसाव्यात, तुम्ही जरा प्राऊड राहा. कारण योहानाच्या पत्रामध्ये योहान असं म्हणतो की जर तुम्ही त्यांना घरात घेता तर शास्त्र वचन म्हणत की तुम्ही त्या अधर्माचे भागी होता. तर तुम्ही तसं न व्हावे अशी प्रभुचरणी मी प्रार्थना करतो. आध्यात्मिक गोष्टींसाठी प्रभूकडे जाऊ आणि आध्यात्मिक उत्तेजन प्रभूकडून घेऊया. प्रार्थना करूया आपण. प्रभू देवापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू आम्ही सशक्त नाही तर आम्ही आशक्त आहोत, आणि आम्हाला वारंवार प्रभू देवापा तुझकडे येण्यासाठी तुझ्या आत्म्याची आवश्यकता आहे. कारण प्रभू आत्म्याच्या प्रेरणेशिवाय हे अशक्य आहे की आम्ही तुझ्याकडे यावं. आम्ही काय मागावं प्रभू आम्हाला कळत नाही, आम्हाला समजत नाही. तर प्रभू तुझ्या मर्जीप्रमाणे तुझ्या इच्छेप्रमाणे मागण्यास पवित्र आत्मा देवापा तू आम्हाला दिलेला आहेस, आणि त्या अनुषंगाने प्रभू आम्ही तुझकडे यावं. तुझ्या वचनाच्या बाहेर प्रभू आम्ही कोणत्याही प्रकारची प्रार्थना करू नये, तर वचनाधीन राहून तुझं गौरव करण्यासाठी देवा प्रार्थना करावी, यासाठी तू सहायता आणि मदत. आम्ही देवा तुझे आभार मानतो की एवढं सुंदर वचनाद्वारे प्रभू तू आमची भेट घेतलीस. गौरव मान महिमा आम्ही तुला देत केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून प्रभू तू आमेन.